गेली 4 दशकं सिनेसृष्टीमध्ये काम करत असणारे आणि आपल्या सोबत आहेत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर सर. आपण त्यांच्याशी आता जे काही चालू आहे आणि आजच खरं तर हम दिल दे चुके सनम ह्या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सरांशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. टाइम महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. हा सर, आज हम दिल दे चुके सनम या चित्रपटाची सिल्वर जुबली. करेक्ट. त्यावर तुम्हाला कसं वाटतं? अरे मला तर, मी अगदी तुला नेमकं सांगतो, 18 जून 1999 आणि त्या दिवशी आहे ना मुंबईमध्ये हम दिल दे चुके सनम रिलीज झाला, म्हणजे लिबर्टी मेन थिएटर, त्याचं माझ्याकडे तिकीट आहे. तर आपलं बोलणं झाल्यानंतर मी तुला ते तिकीट देतो, ते तिकीट तू याच्याबरोबर दाखव, 50 रुपयाचं तिकीट आहे ते लिबर्टीचं. आणि त्याच दिवशी चंद्रकांत कुलकर्णीचा बिंदास सिनेमा सुद्धा प्लाझामध्ये रिलीज, आणि दोन्ही चित्रपट सुपरहिट. आता हम दिल दे चुके सनमचं वैशिष्ट्य काय माहिती ना, की ती अशी एक रोमॅन्टिक स्टोरी आहे की ज्याच्यामध्ये ना टर्न आणि ट्विस्ट आहेत, की सिनेमा आहे ना हा राजस्थान आणि गुजरात ह्या तिकडच्या, म्हणजे आपण सीमाभागावर घडतो, तिकडचं सगळं वातावरण आहे, तिकडचे महाल आहेत आणि अगदी एक मोठी मोठं असं घर आहे. आणि जो सलमान खान आहे तो त्या ठिकाणी येतो संगीत शिकायला, आणि मग तो कसा ऐश्वर्याच्या प्रेमात पडतो, आणि पुढे ऐश्वर्याचं लग्न अजय देवगणशी होतं, आणि मग नंतर कसं ते टर्न आणि ट्विस्ट आहे. सिनेमाच्या माध्यमामध्ये प्लस पॉईंट होतं एक तर प्रेम, कारण हिंदी सिनेमासारखं प्रेम आहे ना हे जगात कुठल्याही भाषेतील चित्रपटात नाही, नसेल हे तर मी खात्रीने सांगतो. म्हणजे गीत, संगीत आणि नृत्य, म्हणजे गाणी आजही हिट आहेत. आणि हे जे नाव आहे सिनेमाचं हम दिल दे चुके सनम, हे तर खरं आहे ना गीतकार मेहबूब आणि संगीतकार इस्माईल दरबार, ते चांगले मित्र, आणि त्यांची पद्धत होती ते गाणे ना स्टॉक करून ठेवायचे, म्हणजे गाणी रेकॉर्ड करून ठेवायची, आणि कोणी निर्माता दिग्दर्शक आला की त्यांना सांगितलं आमच्याकडे गाणे आहे तुम्ही ऐकून घ्या तुमच्याकडे सूट होते का, तर हे गाणं त्यांना आवडलं आणि ते गाणं सिनेमाचं नाव म्हणून दिलं. आणि सिनेमाने काय घडवलं, अजय देवगणचा गुंडा हिरो म्हणून जी इमेज होती फुलार काठीपासून, ती या सिनेमाने कायमची दूर नेली. अजय देवगणला लोक सिरियसली घ्यायला लागले अभिनेता म्हणून, ऐश्वर्या रायला लोक मॉडेल समजत होते, ऐश्वर्या रायला पण अभिनय येते हे चित्रपट समीक्षक, चित्रपट सृष्टी आणि त्याचबरोबर प्रेक्षक तिघांनी मान्य केलं, आणि सलमान खानला एक प्रकारे प्रतिष्ठा मिळाली. म्हणजे तिन्ही कलाकारांना बरंच काही देणार असेल, आणि माझ्या अशा विक्रम गोखले होते, स्मिता जयकर, रेखा राव, म्हणजे भली मोठी स्टार काय, हेलनजी खूप दिवसांनी त्या चित्रपटात दिसल्या, आणि चित्रपटाचा जो कथेचा प्रवास आहे, त्याची स्क्रिप्ट आहे, ती एवढी टाईट आहे ना की अगदा सिनेमा सुरू झाल्यानंतर आपण बाहेर बघणारच नाही, किंवा आजच्या भाषेत सांगायचं सिनेमा सुरू झाल्यानंतर तुम्ही मोबाईलवर व्हॉट्सअपवर बघणारच नाही, तुम्ही सिनेमामध्ये गुंतून जाल. आणि हे सगळं जे यश आहे ना हे संजय लीला भन्सालीच्या मांडणीचं, म्हणजे मेकिंगचं, हा सिनेमा पूर्णपणे दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. सिनेमाची जी गोष्ट आहे वन लाईन, ती खरं तर ना ओ सात दिन बापू म्हणून दिग्दर्शक होते, त्या सिनेमाची स्टोरी अशीच होती. अनिल कपूर, पद्मिनी कुलकर्णी आणि नसरुद्दीन शाह होते, आपल्या एन चंद्रांचं एडिटिंग होतं त्या सिनेमाला. गोष्ट तीच, पण त्यावेळेला ती अतिशय साध्या पद्धतीने आलेली, पण ह्या सिनेमामध्ये लॅविश पद्धतीने आली, त्यामुळे ती लोकांना भावली. सुरुवातीला नरम होता रिस्पॉन्स सिनेमाला, मला आजही आठवते सुरुवातीला लोक आस्ते कदम येत होते, पण सिनेमा एकदम टिकम झाला, माउथ पब्लिसिटी लोकांना आवडला आणि हिट झाला. सर म्हणजे जे 90च्या दशकातले जे चित्रपट होते आणि त्यानंतरचे आताचे चित्रपट जे येत आहेत त्यामध्ये तुम्हाला कसा, म्हणजे फरक कसा? अरे फरकच, अरे त्यावेळी 90च्या दशकातले चित्रपटामध्ये मला 70च्या दशकातल्या चित्रपटाबद्दल विचारायचे, जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये होतो. आता लोक 90च्या दशकाच्या, आता काय झालं माहितीये ना, आता मी जे काही कलाकारांच्या वगैरे मुलाखती घेतो तर ते काय सांगतो, म्हणजे दिग्दर्शक आमच्याशी संवादच नाही साधत. कोण साधतो संवाद? तर त्यांचा 5वा 6वा 7वा नंबरचा असिस्टंट डायरेक्टर संवाद साधतो, किंवा त्यांनी कुठल्या तरी कंपनीला काम दिलेलं असं की तुम्ही ह्या रोलसाठी कोणतरी कलाकार बघा, असं नाही सिनेमामध्ये. दिग्दर्शक चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, त्याच्या माइंडमध्ये सिनेमा तयार होतो, त्याच्यावर तो स्क्रिप्टवर काम करतो, स्क्रिप्ट लिहून घेतो, मग गीत संगीत, ही खूप मोठी लॉंग प्रोसेस आहे ही सिनेमा. म्हणजे आपण ज्या सहजपणे सिनेमा बघतो तसं नाही आहे, हे मला कळायला पण बरीच वर्ष गेली, पण सिनेमा आहे ना अतिशय सिरियस बिझनेस आहे. आपण ज्या सहजपणे सिनेमा बघतो तसं नाही आहे, हे मला कळायला पण बरीच वर्ष गेली, पण सिनेमा आहे ना अतिशय सिरियस बिझनेस आहे, सिरियस मेकिंग आहे आणि सिरियस मीडियम आहे. ज्याच्या मेकिंगच्या बाबतीत, म्हणजे गॉसिप आणि ग्लॅमर आपण थट्टेमध्ये करतो सोडून दे, पण आताच्या दिग्दर्शकामध्ये मला काय माहिती आहे, वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य किंवा विदेशी चित्रपटाचा प्रभाव जास्त दिसतोय, आणि त्यांना काय करता कळत नाही. पण आता कसं झालं की त्यावेळेला सिंगल स्क्रीन थिएटर्स होते, म्हणजे हम दिल चुके सनमच्या वेळेला सिंगल स्क्रीन थिएटर थोडी खाली खाली येत होती, म्हणजे नंतर मल्टिप्लेक्सचं युग 2000 नव्या शतकामध्ये आलं,
पण प्रेक्षक आपल्या भारतीय प्रेक्षकांना माझं नेहमी असं म्हणणं आहे की त्यांना इमोशन जास्त आवडतं. म्हणजे शोले आपण हिंसाचारी सिनेमा आहे असं म्हणत असलो तरी रमेश सिप्पींनी त्याच्यामधले जे इमोशन्स आहेत त्या इतक्या घट्ट मांडलेल्या आहेत ना, मी म्हणून शोले आज आता 50 वर्ष पुढच्या असेल तरी आधी ती तेवढा ताकदीचा सिनेमा वाटतो. तर आजच्या दिग्दर्शकांना इमोशन्स विसरले असं मी म्हणेन. तुमच्या सिनेमात इमोशन्स पाहिजे आणि भारतीय माणूस हा भावना प्रधान आहे त्यामुळे ते इमोशन्स पाहिजे. आणि सर म्हणजे आत्ताचं जे काही चालू आहे तर त्याप्रमाणे जे काही बाकीचे जे आहेत म्हणजे तेलुगू तमिळ सारखे जे चित्रपट आहेत त्यामध्ये नवीन नवीन बदल जे होतात पण त्याप्रमाणे आपल्या बॉलिवूडमध्ये देखील झाले पाहिजे. पण साऊथच्या सिनेमांनी आपलं बजेट मोठं ठेवलंय, कॅनव्हास मोठा ठेवलाय, ते विषय वेगळे घेऊन येतात, ते लोककथा दंतकथा जुन्या कथा यांना डेकोरेटिव्ह करतात, त्याच्यामध्ये नवा मसाला भरतात, त्यांचा स्क्रीन प्रेझेंस असे जे प्रसन्न आणि मोठा असतो. मग आता हिंदीमध्ये असं करणारे दिग्दर्शक आहेच किती? पुन्हा आपण संजय लीला भोसालीवरच अवलंबून राहणार का 25 वर्षानंतर हा प्रश्न आहे. आणि आत्ताच जसं तुम्ही आता म्हणालात की सलमान खान खूप हे झाला, पण आता म्हणजे सलमान खान ते भाईजान इथपर्यंत त्याचा जो काही प्रवास आहे तर त्या प्रवासावरती तुम्हाला काय काय नाही, त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करत तो प्रवास केलेला आहे. मला बीव्हीओ तो एसीचा मुहूर्त आजही आठवतोय. आम्ही पत्रकार भल्ला हाऊस आहे पालहीलला, केसी बोकाडेचा सिनेमा होता आणि फारुख शेख आणि रेखा त्या सिनेमात होते आणि आम्ही पत्रकार, त्याला मीडिया कमी होता, आता जवळपास किती 37 वर्षापूर्वीची 35-37 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि भल्ला हाऊसला आम्ही गेलो आणि मला असा एक मुलगा दिसला, तो इकडे तिकडे फिरत होता. तर मला एकाने हा मुलगा माहिती आहे का कोण आहे, तुझं नाही आहे, तो म्हणाला हा सलीम खानचा मुलगा. तर आम्हाला सलीम जावेदचं क्रेज होती, म्हणजे मी शाळा कॉलेज सलीम जावेद स्कंड भेटला, हा सलीम खान अच्छा ठीक आहे. तोच सलमान खान आता तो बीव्हीओ तो एसी सिनेमात वॉशआउट झाला. तुला आश्चर्य वाटेल म्हणजे सांगायचं, सलमान खानचं आहे ना त्याच्या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर तो नव्हताच, तो मैने प्यार किया पासून आला, मैने प्यार किया पासून तो स्टार झाला. सुरुवातीला त्याचं वागणं त्याच्यावर खूप चर्चा झाली, उद्धटपणा वागणं, मीडियापासून फटकून राहणं वगैरे असे खूप प्रकार आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. आम्ही त्यावेळेला फील्डवर जायचो, सगळ्या स्टुडिओत जायचो, पण त्यांनी स्वतःला हळूहळू तो डेव्हलप केलेला आहे आणि एक स्वतःचा ऑडियन्स तयार केला. स्वतःचा ऑडियन्स तयार करणं ही कलाकाराची सगळ्यात मोठी मिळकत असते, तर ते मला वाटतं ते त्याचं यश आहे. आणि सर हा जो चित्रपट आहे हम दिल दे चुके सनम, त्या चित्रपटानंतर आणि आधी सुद्धा खरं तर ऐश्वर्या राय आणि सलमान खान बद्दल खूप गॉसिप हो, मग ह्या सिनेमापासून सुरू झालं आणि त्यानंतर मग वेगळे किस्से आले. की किस्से म्हणजे असे आले की देवदास मध्ये ज्याला ऐश्वर्या काम करते तो सलमान खान म्हणे तिला भेटायला जायचा वगैरे, मग त्याचं गॉसिप ते गॉसिप असतं पण ते सिरियस होतं असं तेव्हापासून सांगितलं जाते. आणि त्याला एक गोष्ट खूप घातलेली बातमी की सलमान खान एकदा ऐश्वर्याच्या बिल्डिंगच्या समोर रात्रभर दारू पिऊन बसलेला वगैरे, तर याची खूप न्यूज झाली, खूप गाजली. आता गॉसिप पण गॉसिप म्हणजे सिनेमा नाही, पण सिनेमाचा एक भाग म्हणजे गॉसिप. आणि हे म्हणजे भारतीय हिंदी सिनेमा सृष्टीच्या गॉसिपचा जर आपण विचार केला, कधी फोकस टाकला, तर पहिल्या 50 तर हे गॉसिप नक्की आहे. आणि सर म्हणजे हिंदी चित्रपटाचं तर आपण पाहिलं आणि त्याचप्रमाणे मराठी चित्रपटात देखील आता खूप कमी दुर्मिळ दिसतात नवीन बदल, पण त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता? मराठीमध्ये वेगळे प्रयोग होत आहेत ना, आपण ते लोकांपर्यंत नीट पोचवायला पाहिजे. ते लोकांपर्यंत खरं तर पोचवता येत नाहीत त्यांना, असं मी म्हणेन. तर हे होते ज्येष्ठ चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर सर यांनी जो काही 4 दशकांपासून सुरू असलेला जो काही सिनेसृष्टीतला जो काही प्रवास होता तो आपल्याला त्यांनी सांगितला आणि त्या सिनेसृष्टीतील त्यांचा जो काही अनुभव होता तो देखील त्यांनी आपल्याशी शेअर केला. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवासह मी गौरी बैकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.